विद्यार्थी मित्रांनो सह्याद्री ट्यूटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. काल आपण अमाई टॉपिक सुरुवात केला होता. मी जस्ट तुम्हाला डेफिनेशन क्लासिफिकेशन आययूपीएससी नॉमेनक्लेचर आणि प्रिपरेशन रिएक्शन्स बघितले होते. आजच्या या टॉपिक मध्ये या आजच्या लेक्चर मध्ये मला की नाही रिएक्शन्स घ्यायचे केमिकल प्रॉपर्टीज मला अमाईच्या तुम्हाला एक्सप्लेन करायचे. ओके त्याबरोबर चॅनल सबस्क्राइब करा. ठीक आहे बघा तुम्ही सबस्क्राइब केले का सबस्क्राइब करा मित्रांबरोबर शेअर सुद्धा करा. ठीक आहे मग आता मी सुरुवात करतो. लक्ष द्या की पहिली रिएक्शन मला घ्यायची आहे ना ती आहे हॉफमन्स एक्झॉस्टिव्ह अल्काइलेशन. मी एक्सप्लेन करणार आहे नीट लक्ष द्या. म्हणजे पहिली जी आपली रिएक्शन आहे ती हॉफमन्स एक्झॉस्टिव्ह अल्काइलेशन म्हणजे इथं मी अल्किल ग्रुप म्हणजे थोडक्यात काय की आता हा प्रायमरी अमाइन आहे. ओके याची रिएक्शन जर अल्किल हलाइड बरोबर जर झाली ओके तर तिथं एच एक्स सेपरेट होईल. बरोबर सांगा बघू ह्याचा एक हायड्रोजन आणि हा एक्स पण हा अल्किल ग्रुप इथे येईल ना म्हणजे मला मिळालं काय मग डाय अल्किल अमाइन असं मिळेल म्हणजे आपण ठीक आहे म्हणजे ते सेकंडरी आहे. बर त्याचे अजून एकदा अल्किल हलाइड रिएक्शन झाले की पुन्हा एच एक्स वेगळं होईल आणि ते इकडे म्हणजे टर्शियरी अमाइन तयार होईल. ठीक आहे म्हणजे हे होतं प्रायमरी अमाइन त्याच्यापासून झालं सेकंडरी अमाइन आता काय सांगा टर्शियरी रिएक्शन थांबेल का नाही आहे. तुम्ही समजा एक्झॉस्टिव्ह अल्काइलेशन करणार आहे म्हणजे अल्किल हलाइड एक्सेस अमाउंट मध्ये आहे मग याची रिएक्शन पुन्हा जर अल्किल हलाइड बरोबर जर झाली आता इथं हायड्रोजन हायड्रोजन होता इथं हायड्रोजन नाही आहे मग काय होणार की इथं क्वॉटरनरी अमोनियम सॉल्ट करणार म्हणजे टेट्राअल्किल अमोनियम हलाइड तयार होणार. टेट्रा अल्किल अमोनियम हलाइड ही आपली पहिली रिएक्शन आहे कुठली हॉफमन्स एक्झॉस्टिव्ह अल्काइलेशन. आता हे हॉफमन नाव तुम्हाला प्रत्येक वेळेस येणार आहे बऱ्याच ठिकाणी येणार आहे कन्फ्युजन होऊन देऊ नका. मग पहिलं जे होतं ते हॉफमन्स एक्झॉस्टिव्ह अल्काइलेशन. आता मी नेक्स्ट रिएक्शन जी घेणार आहे त्यात पण हॉफमनच असं नाव येईल पण नाव आहे हॉफमन इलिमिनेशन. इलिमिनेशन म्हणलं की नाही बघ सेटझेफ रूल पण डोके का तो बरं का डी हायड्रो हॅलोजनेशन तुम्हाला आठवत असलं बघा सेटझेफ रूल पण तो टोटली याच्यापेक्षा ऑपोजिट आहे बरं का लक्षात घ्या म्हणजे मी सांगेन एक्सप्लेन करेन हॉफमन्स इलिमिनेशन. आता पुस्तकातलीच रिएक्शन घेऊया आपण बरं का जी इंटेक्स्ट क्वेश्चन टाइप मध्ये आहे बघा मी सांगतो काय ते लक्ष द्या की बघा की सी एच थ्री सी एच टू ओके एन प्लस पुन्हा CH3 3 times I minus ठीक आहे. ओके आता समजून घ्या हे अमोनियम सॉल्ट आहे म्हणून आपण अमोनियम सॉल्ट मग याची रिएक्शन जर मॉइस्ट Ag2O बरोबर झाली मॉइस्ट Ag2O ऍक्च्युअली ना मॉइस्ट Ag2O बिहेव्स ऍज अ AgOH मग या पहिल्या स्टेप मध्ये काय होणार की AgI सेपरेट होणार आणि हा OH ग्रुप इथे मग पहिलं तर ते आयोडाइड होत आता ते हायड्रॉक्साइड मध्ये कन्वर्ट होईल म्हणजे मला असं मिळेल की CH3 CH2 N plus CH3 3 times आणि OH minus काय झालं सांगा हे हायड्रॉक्साइड तयार झालं. आता तरी मी सांगतो हॉफमन्स इलिमिनेशन आहे या रिएक्शन मध्ये वॉटर मॉलिक्युल सेपरेट होणार आहे लक्षात घ्या वॉटर मॉलिक्युल काय होणार आहे सेपरेट पण तुम्हाला इथं प्रॉडक्ट कोणता मिळणार आहे तर मी तुम्हाला क्लिअरली सांगतो की हॉफमन्स इलिमिनेशन मध्ये लक्षात ठेवा अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन तयार होणार. आता अनसॅच्युरेटेड म्हणजे बघा आता त्यात कार्बन कार्बन एक डबल बॉन्ड हवा आहे विश्वास आहे की हे तिन्ही ग्रुप अल्किल मिथिल ग्रुप आहेत सीएच3 सी वेगळे वेगळे साजे का एकाच मिथिल ग्रुप पासून अनसॅच्युरेटेड नाही होणार म्हणजे हा पार्ट वेगळा होणार आहे आणि या केस मध्ये तुम्हाला CH2 डबल बॉन्ड CH2 म्हणजे इथिन तयार होणार. म्हणजे मला म्हणायचं काय बघा आता एक लक्षात घ्या मी ही रिएक्शन घेणार आहे दुसरी पण रिएक्शन घेणार आहे टेक्स्ट बुक मध्ये ती पण दिलेलीच आहे लक्षात घ्या म्हणजे काय लक्षात ठेवलं मी आता बघा या रिएक्शन मध्ये हॉफमन्स इलिमिनेशन हॉफमन्स इलिमिनेशन या रिएक्शन मध्ये अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन तयार होणार अल्किन तयार होणार
पण कुणापासून तो टेट्रा अल्किल अमोनियम हलाइड असणार लक्षात घ्या. टेट्रा म्हणजे मी चार अल्किल ग्रुप घेतोय असे येऊ शकतं की चारही ग्रुप वेगळे आहेत. मग तेच एक्झाम्पल तुमच्या पुस्तकात दिलंय बघा लक्ष द्या की इथं त्यांनी सी एच थ्री सी एच टू पुन्हा सी एच टू एन प्लस पुन्हा इथं सी एच थ्री सॉरी सी एच टू पुन्हा सी एच थ्री असं लिहिलंय आणि थ्री टाइम्स घेतलंय आय मायनस. बर आता प्लस इथंच लिहितो बरं का मी प्लस लिहितोय ए जी ओ एच पण ऍक्च्युली ए जी ओ एच तुम्हाला माहित आहे ते ऍक्च्युली काय असणार आहे मॉइस्ट ए जी टू इट बिहेव्स एज अ ए जी ओ एच. मग नाव काय राहायचं आता समजून घ्या बरं का एन ला तीन वेगळे ग्रुप आहेत एन कॉमा एन कॉमा एन. आता हा मोठा आहे म्हणजे हा पॅरेट आहे केलेला म्हणजे एन कॉमा एन कॉमा एन तीन होणार ट्राय इथिल ग्रुप आहे ट्राय इथिल ठीक आहे आणि प्रोपॅनामाइन ठीक आहे किंवा प्रोपिल थांबा याचं नाव थोडंसं वेगळं मला मी सांगतो एन कॉमा एन कॉमा एन डॅश ट्राय इथिल ठीक आहे. आता याच्या तुम्हाला काय लिहायचं आहे प्रोपिल अमोनियम आयोडाइड लिहायचं आहे अमोनियम आयोडाइड प्रोपिल अमोनियम आयोडाइड एन कॉमा एन कॉमा एन ट्राय इथिल प्रोपिल अमोनियम आयोडाइड. आता होणार काय की ते सगळं जे मोठं नाव होतं ना शेवटी काय लिहिलं होतं आपण आयोडाइड त्याचा हायड्रॉक्साइडमध्ये कन्वर्ट होईल म्हणजे मला असं प्रॉडक्ट मिळेल सी एच थ्री सी एच टू परत सी एच टू एन प्लस सी एच टू सी एच थ्री थ्री टाइम्स आणि ओ एच मायनस आणि प्लस प्लस घ्यायला नको लक्षात घ्या मी इथं लिहितो मायनस ए जी आय हे सेपरेट होणार बरोबर आहे. आता हे काय तयार झालं एन कॉमा बरं काही जणांना कंट्रोल वाटेल लक्षात घ्या पण करतोय एन कॉमा एन कॉमा एन ट्राय इथिल प्रोपिल अमोनियम हायड्रोक्साइड. आता याचं जेव्हा इलिमिनेशन वॉटर मॉलिक्यूल ह्याचा इलिमिनेट होणार साजिक हा ओएच ग्रुप जाणार आहे. आता मला सांगा इथं पण दोन कार्बन आहेत ओके इथं तीन आहेत मग या केसमध्ये आणखी कोणतं तयार होणार ओके मी दोन केस तुमच्या समोर लिहितो यातल्या एका ग्रुपचा आणखीन होऊ शकतं सी एच टू डबल बॉन्ड सी एच टू याचं सुद्धा अल्किन होऊ शकतं सी एच थ्री सी एच डबल बॉन्ड सी एच टू. आता एक लक्षात घ्या पण हा अल्किन तयार होईल का हा प्रश्न पडतोय ना तुमच्या टेक्स्ट बुक मध्ये दिलंय लीस्ट सबस्टिट्यूटेड म्हणजे हा म्हणजे काय बघा एक लक्षात घ्या ना हे अल्किन आहे या कार्बनला अल्किल ग्रुप हा मोनो सबस्टिट्यूटेड आहे इकडे एक अल्किल ग्रुप असतो तर डाय सबस्टिट्यूटेड म्हणजे हे जे अल्किन आहे ना ते हा लिस्ट इथं झिरो सबस्टिट्यूट लक्षात घ्या फक्त अल्किल ग्रुप नाही आहे अमोनो डाय ट्राय टेट्रा सबस्टिट्यूटेड असू शकतात पण आपल्याला कुठला मेजर प्रॉडक्ट घ्यायचा आहे लिस्ट सबस्टिट्यूटेड मग तुमच्या लक्षात आला असेल हा ग्रुप यातला एक मला वेगळा करावा लागेल. बघूया तुमच्या पुस्तकात काय दिलंय ओके करेक्टच आहे आपलं हे लक्षात घ्या म्हणजे मग आता आपल्याला प्रॉडक्ट काय मिळाला यातला एक ग्रुप वेगळा झाला सी एच टू डबल बॉन्ड सी एच टू प्लस हे सगळं आहे तसं लिहा सी एच थ्री सी एच टू सी एच टू एन आणि हे दोन ग्रुप आता येतील म्हणजे मी सी टू एच फाईव्ह लिहिले चालेल असं वाटतं मला सी टू एच फाईव्ह डॉट डब्ल्यू एफ आय आणि एच टू आतावरती लिहिलेलंच आहे. म्हणजे आता तुम्हाला सांगा इथं अशर्या मायने हा मोठा ग्रुप आहे ना तो पॅरेट अल्किल ना मग एन कॉमा एन दोन वेळा डाय इथिल प्रोपॅनामाइन करेक्ट प्रोपिलामाइन ठीक आहे. आता मला सांगा हॉफमन्स एक्झॉस्टिव्ह अल्कायलेशन सॉल्ट तयार होणार हॉफमन्स इलिमिनेशन अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन तयार होणार बघा एक एक रिएक्शन आपल्या क्लिअर होत जातील लक्षात घ्या. आणि एक सांगता सिंपल रे इलिमिनेशन हायड्रोजनेशन पुन्हा सगळ्या रिडक्शन ऑक्सिडेशन एकदा ना तुम्हाला जरा जरा समजायला लागला ना तर केमिस्ट्रीच आवडायला लागेल ना. आता नेक्स्ट बघा मी इथं प्रायमरी अमाइन घेतोय ठीक आहे प्रायमरी अमाइन मध्ये किती हायड्रोजन आहे दोन हायड्रोजन आहेत सेकंडरी मध्ये एकच हायड्रोजन असतो पण टर्शरी मध्ये नाहीच आहे. आता मी जर याच्या रिएक्शन तुम्हाला असाइल ग्रुप म्हणजे तुम्हाला माहित आहे फिडलक्राफ्ट अल्कायलेशन असायलेशन मग आपल्याला असायलेशन आहे मग याची रिएक्शन मी ऍसिटिल क्लोराईड बरोबर केले तर हा असाइल ग्रुप यातल्या पहिल्या हायड्रोजनला सबस्टिट्यूट करेल आणि एच आणि सीएल एचसीएल वेगळं
पण तरी देखील असं मिळेल मला की आर एन सीओसी असती हे सीओसी असते पण एक हायड्रोजनातून असणार आहे म्हणजे पुन्हा एका मॉलिक्यूल बरोबर रिएक्शन होऊ शकते आणि हा मॉलिक्यूल परत या हायड्रोजनला सबस्टिट्यूट करू शकतो एचसीएल सेपरेट होईल. आता पुस्तकात पण हेच दिलेलं आहे लक्षात घ्या की ऍसिटिल क्लोराईड बरोबरच रिएक्शन आहे. दोन स्टेज मध्ये रिएक्शन आहे समजून घेण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे की पहिल्यांदा त्यांनी काय केलंय प्रायमरी अमाइन घेतलंय ओके आणि त्याच्यानंतर सेकंडरी अमाइन. आता मी तुम्हाला सांगतो क्लिअरली की सेकंडरी अमाइन जे आहे मी काय सांगतो ते नीट लक्ष द्या की जर आपण सेकंडरी अमाइनचं असायलेशन केलं तर ऑलरेडी त्याच्यात एकच हायड्रोजन आहे मग एका स्टेप मध्ये असायलेशन कंप्लीट होईल. मग मी तुम्हाला सांगतो आता तीन रिएक्शन अप्लाय झाल्या हॉफमन्स एक्झॉस्टिव्ह अल्कायलेशन हॉफमन्स एलिमिनेशन फ्रिडल क्राफ्ट असायलेशन. आता नेक्स्ट जी रिएक्शन आहे ना मी तुमच्या समोर इथं लिहितोय जरा नीट लक्ष द्या बरं का. बघा मी असं लिहितोय की आर एन एच टू म्हणजे हे प्रायमरी अमाइन त्याची रिएक्शन क्लोरोफॉर्म बरोबर ट्रायक्लोरोमिथेन म्हणजेच क्लोरोफॉर्म आणि थ्राइस के ओ एच. ठीक आहे मी पुढे जाताना मी डाउनलोड एरो करतो. ठीक आहे मग प्रॉडक्ट काय होतंय बघा इथं तयार होतंय अल्किल आयसोसायनेट प्लस थ्राइस के सी एल आणि प्लस थ्राइस एच टू ओ. ओके मी तुम्हाला सांगा ही जी रिएक्शन आहे ना फार इम्पॉर्टंट आहे कार्बाइल अमाइन रिएक्शन. कार्बाइल अमाइन रिएक्शन आता माझं जुनं एक पुस्तक आहे. ठीक आहे मी पेज पुस्तक आहे जुनं पण इम्पॉर्टंट आहे. इथं मी कशाने पुस्तक काढलं तुम्हाला सांगतो मला चेक करायचं होतं इथं सुद्धा हॉफमन आहे. तुमच्या नवीन पुस्तकात कार्बाइल अमाइन रिएक्शन असं दिलंय जुन्या पुस्तकात हॉफमन्स कार्बाइल अमाइन रिएक्शन किंवा ही आयसोसायनाइड टेस्ट आहे. आयसोसायनाइड टेस्ट ही रिएक्शन कोणासाठी आहे फक्त प्रायमरी अमाइनसाठी सेकंडरी आणि टर्शरी अमाइन डू नॉट गिव्ह दिस टेस्ट. ठीक आहे म्हणजे तुमच्या लक्षात आलंय इथं आयसोसायनाइड तयार होत आहे. काय तयार होत आहे आयसोसायनाइड. ओके म्हणजे तुम्हाला सांगा तुमच्या पुस्तकात ना एकही एक्झाम्पल दिलं नाही आहे. मी काय करतोय बघा की स्क्रीनवरती एक फोटो शेअर करतोय या पेज जुन्या पुस्तकातला पेज नंबर 500 आहे. ओके हॉफमन्स कार्बाइल अमाइन टेस्ट. ठीक आहे पहिली अशी रिएक्शन आहे समजून घ्या ना इथिल अमाइन जर असतं बरं तुमच्या समोर आर हे रिएक्शन बघा जर इथिल अमाइन असेल तर फक्त आरच्या ठिकाणी आर एन एच टू ठिकाणी सी एच सी टू एच फाईल एनिल असेल तर आरच्या ठिकाणी सी सी टू एच फाईल ह्या दोन रिएक्शन फाईल आहे तुमच्या समोर त्या तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या. म्हणजे आता बघता बघता चौथी रिएक्शन पण झाली आपली कुठली सांगा कार्बाइल अमाइन टेस्ट अजून कुठली आयसोसायनाइड टेस्ट परत परत रिव्हिजन व्हायला पाहिजे. म्हणजे बघा कार्बाइल अमाइन टेस्ट आयसोसायनाइड टेस्ट हे फक्त प्रायमरी अमाइन साठी आहे त्याची रिएक्शन क्लोरोफॉर्म बरोबर आणि केओएच बरोबर. आता समजून घेण्याचा प्रयत्न करा लक्षात घ्या की केओएच बरोबर रिएक्शन होते बघा त्यांनी काय केलं बघा हिटिंग विथ क्लोरोफॉर्म गिव्ह स्मेली प्रोडक्ट कॉल आयसोसायनाइड. दिस रिएक्शन टेस्ट फॉर तुमच्या पुस्तकात पण दिलंय की ही प्राइमरी अमाइन साठी आहे. आता दुसरं नायट्रोस ऍसिड. आता समजून घेण्याचा प्रयत्न करा बरं मी काय सांगतो ते जुन्या सिलेबस मध्ये ना खूप छान रिएक्शन व्यवस्थित होत्या तुमच्या नवीन पुस्तकात कमी केलेले आहेत. जुन्या सिलेबस मध्ये ठरलेला प्रश्न होता डिस्टिंक्शन बिटवीन प्रायमरी सेकंडरी टर्शरी अमाइन ऍक्शन ऑफ नायट्रोस ऍसिड तरी सेकंडरी आणि टर्शरीच्या रिएक्शन दिलेल्याच नाही आहेत नायट्रोस बरोबर तुमच्या पुस्तकात काय करायचं. ठीक आहे बघा तर लक्ष द्या मी सांगतो प्राइमरी अमाइनची रिएक्शन जर NaNO2 आणि HCl बरोबर जर झाली. ठीक आहे ऍक्च्युअली तुम्हाला नायट्रस ऍसिड रिएक्शन होते तर त्या केस मध्ये तुम्हाला अल्कोहोल हा प्रोडक्ट मिळतो. अल्कोहोल जर सेकंडरी अमाइनची रिएक्शन झाली सेम नायट्रस ऍसिड बरोबर तर तुम्हाला येलो ऑइली नायट्रोसो कंपाऊंड मिळतात. येलो ऑइली नायट्रोसो कंपाऊंड जर टर्शरी अमाइन असेल आणि त्याची रिएक्शन जर नायट्रस ऍसिड बरोबर झाली तर नो विजिबल चेंज किंवा नो रिएक्शन म्हणूया आपण.
रिएक्शन होते एक सॉल्व तयार होतं पण ते तुम्हाला दिसतच नाही आणि होत नाही म्हणजे नो विजिबल चेंज म्हणजे रिएक्शन होत नाही मग आपल्याला आता सिलेबस मध्ये फक्त येऊ की प्राइमरी अमाइनचे रिएक्शन जर मी नायट्रस ऍसिड बरोबर जर केली तर प्रॉडक्ट कुठला तयार होतो अल्कोहोल तयार होतो पण ॲलिफॅटिक पण काय ॲरोमॅटिकची पूर्ण वेगळी आहे सँड वेअर्स रिएक्शन टाइप मध्ये असणार लक्षात घ्या पण आता बघा मी काय सांगतोय ऍक्च्युअली सँडवेअर नाही इथे फूड आहे बघा मी एक प्राइमरी अमाइन घेतो C2H5NH2 इथं मला कळालं की इथेनॉल तयार होणार आहे पण बघा तुमच्या पुस्तकामधून लिहूया आपण त्याची रिएक्शन दोन स्टेप मध्ये तुमच्या पुस्तकात दिल्या नायट्रस ऍसिड बरोबर रिएक्शन टेम्परेचर लक्षात कोल्ड कंडिशन आहे पण काही NaNO2 आणि HCl टेम्परेचर त्यांनी बघा ना 273 टू 278 केल्विन म्हणजे ऑलमोस्ट 0 डिग्री सेल्सियस कोल्ड कंडिशन तर या केस मध्ये R2 नाही लक्षात घ्या R N2 प्लस आणि Cl माइनस ठीक आहे असं एक कॉम्प्लेक्स प्रोडक्ट तयार होतं अल्किल डायझोनियम डायझोनियम क्लोराईड तयार होतं आता हे जे अल्किल डायझोनियम क्लोराईडचं जर आपण हायड्रोलिसिस केलं तर मी तुम्हाला बोलल्याप्रमाणे प्रोडक्ट कुठला मिळतो अल्कोहोल हा मेन प्रोडक्ट लक्षात घ्या नायट्रोजन रिलीज होतं आणि प्लस HCl ओके हे तुम्हाला जमलंच पाहिजे म्हणजे आता काय होणार हे अल्किल डायझोनियम क्लोराईड आहे मी जर इथं इथिल घेतलं तर इथिल डायझोनियम क्लोराईड ओके हे बरोबरच आहे काय हरकत नाही हेच दोन स्टेप मध्ये लिहिलं तर बरं पडेल म्हणजे काय बघा मी समजा इथं अॅनिलिन घेतलं बघा अॅनिलिन ठीक आहे NH2 त्याची रिएक्शन जर मी HNO2 बरोबर केली लक्षात घ्या तर मला मिळणार काय बेंझिन रिंग ओके म्हणजे हा आरच आहे आणि इथं वरती लिहितो मी N2 प्लस Cl मायनस म्हणजे बेंझिन डायझोनियम क्लोराईड आणि एवढीच रिएक्शन लिहा बरं का ॲरोमॅटिकला एवढीच रिएक्शन लिहा त्याच्यापासून पुन्हा अल्कोहोल म्हणजे फिनॉल फक्त की तयार किंवा प्रिपरेशन मध्ये होतं ना हे पण लक्षात घ्या पण आता इथं दिलेलं नाही राहू दे म्हणजे याचं मी हायड्रोलिसिस केलं इन प्रेझेन्स ऑफ डायल्यूट H2SO4 हायड्रोलायझिंग इजर मग त्यावेळेस आपल्याला फिनॉल इथं सुद्धा मिळेल तर हे लक्षात घ्या ओके म्हणजे खूप फास्ट झालंय मला आता परत रिव्हिजन थोडी घ्यावी लागेल हॉफमन्स एक्झॉस्टिव्ह अल्काइलेशन प्राइमरीचं सेकंडरी अमाइन सेकंडरीचं टर्शरी टर्शरीचं क्वॉटरनरी अमोनियम सॉल्ट क्वॉटरनरी अमोनियम सॉल्ट चे जर रिएक्शन मी मॉइस्ट H2O वर केली इट बिहेव्स एज अ HGOH आणि हायड्रोक्साइड मध्ये पहिला कन्वर्जन होईल वॉटर मॉलिक्युल इलिमिनेट झाला की अनसॅच्युरेटेड अल्किन म्हणजे ते पण लीस्ट सबस्टिट्यूटेड दोन रिएक्शन झाले प्रायमरी आणि सेकंडरी साठी फ्रीडेल क्राफ्ट असायलेशन आहे त्यात असेल ग्रुप त्या हायड्रोजनला सबस्टिट्यूट करणार ओके तीन रिएक्शन झाल्या चौथी रिएक्शन होती कार्बाइल अमाइन टेस्ट कुठली सांगा कार्बाइल अमाइन टेस्ट ठीक आहे त्याच्यानंतर तुम्हाला सांगू का आयसोसायनाइड टेस्ट होतला म्हटलं आपण पाचवी रिएक्शन कुठली घेतली आपण सांगतो तुम्हाला ती पाचवी रिएक्शन होती कोणती की या केस मध्ये आपण नायट्रस ऍसिडची रिएक्शन म्हणजे ऍक्च्युअली NaNO2 HCl ची रिएक्शन होते ठीक आहे म्हणजे बघा सोडियम नायट्राइड आणि हायड्रोक्लोरिक ऍसिड ठीक आहे आणि मग ऍट नायट्रस ऍसिड तयार होतं इन सीटू लक्षात घ्या आणि नंतरच्या रिएक्शन्स आहेत पण ह्या आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये कव्हर करू लक्षात घ्या आता मी तुम्हाला सांगतो काय करतो रिएक्शन्स मला एक लक्षात आले व्हिडिओच्या शेवटी बोलतो मी एकदा का आपला अमाइन हा टॉपिक कंप्लीट झाला ना तर आपण ह्या खूप तुम्हाला सोपं वाटणार मी तुम्हाला गॅरंटी देतो मला इंटरेस्ट यायला लक्षात घ्या ऍक्च्युअली केमिस्ट्री माझा सब्जेक्ट नाहीच आहे तरी तुझ्या लक्षात येतं का मला पण अवघड आहे पण जमतंय थोडंफार प्रॅक्टिस केलं तर हे जमतं ऑर्गॅनिकचा पार्ट अवघड असतो काही कन्सेप्ट असतात पण आपल्याला एक्झाम पुरतं मी तुमच्या इथं घेणारच इथं घेणार आहे ते पुरेसं ठरते ठीक आहे मग आजच्या 4 ते 5 रिएक्शन घेतल्यात याची प्रॅक्टिस करा बेस्ट ऑफ लक धन्यवाद बस